म्हाडाचं काम आणि 35 वर्ष थांब असं म्हणण्याची वेळ संक्रमण शिबिरात राहणाऱ्या मुंबईकरांवर आली आहे. म्हाडानं 35 वर्ष होऊनही धोरणच बनवलं नसल्यानं अनेक मुंबईकरांना आपल्या हक्काच्या घरापासून वंचित राहावं लागतंय. त्यावरचा आज हा विशेष वृत्तांत. मुंबईतल्या कफपरण इथल्या संक्रमण शिबिरात 1982 पासून राहत असलेले हे आहेत गणेश भालेराव. कुलाबा मार्केटमधल्या एका दुमजली इमारतीच्या तळमजल्यावर गणेश भालेराव पागडी सिस्टीमवर राहत होते. ती इमारत मोडकळीस आल्यानं म्हाडानं सर्व भाडेकरूंना 1982 मध्ये कफपरणच्या संक्रमण शिबिरात स्थलांतरित केलं. त्यानंतर कफपरण इथेच बांधलेल्या 3 मजली इमारतीतल्या 83 घरांचं मालकी हक्कानं वाटप म्हाडातर्फे संक्रमण शिबिरातल्या रहिवाशांना करण्यात आलं. मात्र त्यातून गणेश भालेराव यांच्यासह आणखी काही जणांना वगळण्यात आलं, कारण या सर्वांच्या मूळ इमारतीचा तळमजला अजून अस्तित्वात आहे आणि हे सर्वजण तळमजल्यावर राहत होते. 1980 दरम्यान अशा अनेक इमारती खाली करून त्या पाडण्यात आल्या, पण बऱ्याचशा मूळ जागेवर पुनर्विकास शक्य होत नसल्यानं अशा रहिवाशांना कायमस्वरूपी म्हाडा मालकी हक्काचं घर देते. संक्रमण शिबिरात आम्ही 82 सालापासून आलो, आज 35 वर्ष आम्हाला झालेले. आम्ही 35 वर्षापासून आमचं हक्काचं घर हे आम्हाला कधी मिळणार, आणि म्हाडावरती विश्वास होता की म्हाडा देईल आम्हाला. ज्या पद्धतीने म्हाडाने आम्हाला मूळ जागा जी आमची धोकादायक झाली होती त्या इमारतीमधून आम्हाला आमचा जीव वाचवला, इथे घेऊन आलात. शेवटच्या क्षणी आम्हाला सांगितलं की तुमचं मूळ जागेची इमारतीमध्ये तुमचे अजून तळमजला अस्तित्वात आहे, आणि तळमजला अस्तित्वात असल्यामुळे तुम्हाला आम्ही नवीन गाळा वितरण करू शकत नाही, कारण म्हाडाकडे तशी पॉलिसी नाही. आम्ही पॉलिसी तशी तयार करू की तळमजले अशा 295 इमारती आहेत. गणेश भालेराव यांच्या एकट्याचीच ही व्यथा नाही, एकट्या दक्षिण मुंबईत तळमजला अस्तित्वात असलेल्या अशा 295 इमारती आहेत, आणि त्या तळमजल्यावर पूर्वी राहणारे आणि सध्या संक्रमण शिबिरात असलेले आपल्या हक्काच्या घरापासून वंचित आहेत. म्हाडा अधिकाऱ्यांशी याबाबत संपर्क साधला असता मूळ इमारतीचा तळमजला अस्तित्वात असलेल्या रहिवाशांना घरं देण्याचं म्हाडाचं धोरण नाही, पण असं धोरण बनवण्याचं काम म्हाडाच्या वतीनं केलं जात आहे. मूळ जागी अतिक्रमण होऊ नये यासाठी हे तळमजले तोडले नसल्याचं सांगण्यात आलं. याचाच अर्थ म्हाडानं आपल्या फायद्यासाठी हे तळमजले तोडले नाही, मात्र ते झिझळ सामान्य रहिवाशांना बसतीये. धक्कादायक म्हणजे एखादं धोरण बनवण्यासाठी तब्बल 35 वर्षांचा कालावधी लागतो का असाही प्रश्न विचारला जातोय. असं अस्तित्वात आमच्यासारख्या केसेस तुम्ही जे आहेत त्याच्यात लोकांना गाळे दिलेच नाहीत का? तर ह्याच्याकडे आम्हाला जायचं नाही. फक्त तुम्ही पॉलिसी का उशीर लावला, फक्त ह्या तुमच्यासाठी तुम्हाला कोणी अतिक्रमण तिथे नको म्हणून, तुम्हाला त्रास नको म्हणून तुम्ही आम्हाला हा त्रास देत आहे. तर हा मला सरकारला विनंती आहे की सर ह्याच्यात लवकर आता अधिवेशन येते सर, नागपूरचं अधिवेशन आहे, त्याच्यामध्ये मी म्हाडाला हेच सांगेल की तुमचं जे मंडळ आहे, तुमचं म्हाडाचं MBR&R बोर्ड आहे, त्या मंडळाने लवकरात लवकर बसून एक ठराव पास करून घ्या, ह्याच्यावरती पॉलिसी तुम्ही तयार करा. कफपरणमधल्या मोडकळीस आलेल्या संक्रमण शिबिराची अवस्था अत्यंत वाईट असून रहिवाशांना हक्काचं घर मिळावं यासाठी गणेश भालेराव यांनीच पुढाकार घेतला होता. गेली अनेक वर्ष ते म्हाडा प्रशासनाशी लढाई लढतायत, मात्र खरोखरच घर देण्याची वेळ आली तेव्हा शेवटच्या क्षणी त्यांना घर नाकारण्यात आलं. जो इतरांच्या घरांसाठी राबला तोच घराविना राहिला. लोकांची समस्या लक्षात घेऊन गेल्या 35-40 वर्षांमध्ये म्हाडाकडून धोरणच आणलं जात नसेल तर याला जबाबदार संक्रमण शिबिरात राहणारा सामान्य मुंबईकर की गलेलट्ट पगार घेणारे म्हाडाचे अधिकारी. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकरसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई.